मैत्रिणींनो, दाराच्या बाहेर जी मी फुलांचा वापर करून रांगोळी काढली तो पार्ट मी व्हिडिओच्या सुरुवातीला ॲड केला. परंतु मी रांगोळी सकाळी सकाळी नाही काढली, कारण की आमच्या सोसायटीमध्ये सकाळी 6 वाजेपासून प्रोग्राम होते आणि मला बघायचं होतं की काय प्रोग्राम आहे, कशा पद्धतीने रामनवमी साजरी करतात. म्हणून मी घरामध्ये तयार झाल्यानंतर सगळ्यात पहिले खाली गेली होती आणि जेव्हा तिथे सगळं तेलगूत चालू होतं मग मी म्हटलं की नाही, आपण आपल्या घरी जाऊन विधिवत पूजा करू आणि नंतर मग मी ही रांगोळी काढली आहे. पण मी तो पार्ट रांगोळी काढण्याचा व्हिडिओच्या सुरुवातीला ॲड केला आहे. तर ही बघा, ही करिनाची रिंग आहे. या रिंगला बरंच काहीतरी म्हटलं जातं, मला आता आठवत नाही आहे, तुमच्यापैकी कुणाला आठवत असेल. ती कमरेत घालून गोल गोल फिरायची रिंग आहे करिनाची. तर मी झेंडूच्या फुलांचे पेटल्स पाकळ्या अशा टाकल्या आणि हे जे मरून कलरचे दिसत आहे तुम्हाला, लाल कलरचे वगैरे, तर ही गुलाबाची फुलं आहेत जी मी रोज देवाला वाहते ना, तर ते निर्माल्य, मला ती फुलं फेकण्याची इच्छा होत नाही. तर मी बाल्कनीमध्ये एक टोकरी ठेवली आहे छोटीशी, टोपली, आणि त्या टोपलीमध्ये मी ती फुलं ठेवतेत आणि ती वाळली आहे मस्तपैकी. तर त्या फुलांचा वापर करून मी इथे प्रभूंचं जय श्रीराम असं नाव लिहिलं आणि तुम्हाला हे दाखवत असताना ती रिंग काढण्याची मी विसरून गेले, परंतु नंतर काढली शूट बंद झाल्यानंतर. तर हे बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी मी प्रभूंचं नाव लिहिलं. इथे रांगोळी म्हणजे रांगोळीचा वापर, इथल्या बायका व्हाईट चॉकने दारापुढे रांगोळी काढतात. पाण्यामध्ये मी हे फुलं ठेवली जी की पाण्यात ठेवल्यानंतर लाईट्स ऑन होता जे की खूप छान दिसतं दिसायला. तर ती फुलं मी अशी त्या पॉटमध्ये ठेवली आहे आणि हे बघा इथे माझी रांगोळी काढून झाली. पण मी रिंग नंतर काढली, शूट बंद केल्यानंतर. गुड मॉर्निंग ऑल, आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी मी छान अशी तयार झालेली आहे, कारण आज आहे रामनवमी. तर तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खूप खास आहे आणि यावेळेस विशेष खास यासाठी की अयोध्यामध्ये प्रभू श्री रामललाची स्थापना देखील झालेली आहे, मंदिर उभारण्यात आलेलं आहे. म्हणून यावेळेचा आनंद जरा जास्तच प्रमाणात आहे मी असं म्हणेन. आणि आमच्या सोसायटीत देखील खूप मोठा प्रोग्राम आहे. आज सकाळी 6 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत आमच्या सोसायटीत प्रोग्राम चालू असणारे. दुपारी सगळ्यांसाठी लंच आहे. प्रभू श्री रामचंद्रांचं आणि सीते मातेचं लग्न लावण्यात येणार आहे. तर दिवसभर चालणार आहे, म्हणजे जन्माचा पण कार्यक्रम होईल सकाळपासून सगळं. परंतु आता प्रशांतजींना जायचं होतं, घर क्लीन करणं वगैरे ते सगळं केलं. मी प्रशांतजींना म्हटलं की जेवण म्हणजे कसं प्रसाद असतो, तर तुम्ही आज लंचला या म्हटलं. जाण्याआधी पण प्रशांत जे अर्धा तास तिथे थांबले आणि मग गेले. मी घर वगैरे क्लीन केलं, स्वतःची तयारी केली छान अशी आणि आता मी देखील खाली चालले. तर आज जे काय मी दिवसभर करेल ते तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. मी ज्यावेळेस सोसायटीमध्ये खाली आली त्यावेळेस बघितलं की प्रभू श्री रामांची मूर्ती, सीतामातेची मूर्ती पालखीमध्ये ठेवून पूर्ण सोसायटीमध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आलेली आहे. नित्यश्रीमती सुंदरे मणिमजे सिंहासने भासुरे स्वासी. एवढ्या उत्साहात खूप छान असा प्रोग्राम होतो, एवढी गर्दी आहे. त्यांनी अशी पूर्ण मिरवणूक काढली प्रभू श्री रामचंद्रांची आणि आता पूजा चालू आहे. तर जोड्या जोड्या बसणार आहे, ज्याच्यासाठी मी पण नाव दिलं होतं. प्रशांतजी तर नाहीये आणि मम्मी एकटी कसं करणार, जोड्या जोड्या आहेत पण ते तेलगूत होतं आहे, त्याच्यामुळे मम्मी म्हटलं चला आपण घरी येऊन पूजा करू. आणि दुसरी गोष्ट, आज प्रभू श्री रामचंद्रांचं लग्न आहे. इथे लग्न करणारे आता, ऍक्च्युली आज रामजन्म आहे पण याच दिवशी प्रभूंचं लग्नही झालं होतं वाटतं, कारण
आणि एक आंटी मला सांगत होत्या, सॉरी मला नाही माहिती त्या गोष्टीबद्दल, तर त्या बोलल्या की आजच्याच दिवशी प्रभूंचं लग्न झालं होतं. इकडची प्रथा आहे त्या बोलल्या की लग्न लावले जातात, तर साऊथमध्ये हीच प्रथा आहे की रामनवमीच्या दिवशी प्रभूंचं लग्न लावलं जातं. तर खूप छान अशी पूर्ण सोसायटीमध्ये मिरवणूक काढली आणि आता तिथे नेलं. पहाटे सकाळी 6 वाजेपासून पूजा चालू आहे आणि संध्याकाळी 9 पर्यंत चालणार आहे. दुपारी लंच वगैरे आहे. तर अतिशय प्रसन्न आणि खूप छान असं वातावरण आहे आमच्या सोसायटीमध्ये की खूप असं मस्त फेस्टिवल आहे असं. तसं तर भगवंताला आपण साधा दूध साखर नैवेद्याला ठेवलं किंवा फळ ठेवलं तरी पण चालतं, पण मी असं ऐकलंय की प्रभू श्री रामचंद्रांना शिरा खीर हे पदार्थ आवडायचे, म्हणून मी त्यांच्या नैवेद्यासाठी आता शिरा बनवते, थोडासाच बनवेल प्रसाद म्हणून. तर मी गाईच्या तुपाचा वापर केला. एकदम छोटीशी वाटीभर रवा घेतला, रवा छान असा भाजून घेतला. रवा छान भाजला गेल्यानंतर गॅसवर एका साईडला मी पाणी पण गरम व्हायला ठेवलं होतं, तर ते गरम पाणी रव्यामध्ये टाकलं. जसं आपण प्रसाद बनवतो तोच, परंतु तूप मी खूप जास्त नाही वापरलं, कारण शेवटी तो आम्हालाच खावं लागणार आहे. साखर ॲड केली रव्यामध्ये. आज गूळ नाही म्हटलं, चला आज प्रसाद साखरेचा बनवूया आपण. आणि साखर विरघळल्यानंतर इलायची पावडर टाकली मी 1 टीस्पून त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकले, काजू बादाम किसमिस असे जरा कुटून घेतले आणि तेही टाकले. आणि परत झाकण ठेवून 1-2-5 मिनिटं वाफेवर छान असे वाफ बसू दिली. वाफेवर खूप छान होतो रवा, खूप छान फुलतो. हे बघा इथे मस्त माझा प्रसाद बनून तयार आहे. आता एका बाऊलमध्ये मी हा प्रसाद काढून घेते आणि आता मी पूजेला सुरुवात करते. तर मी जमिनीवर नाही बसू शकत, त्याच्यामुळे मला उंचच पूजा मांडावी लागते. मी माझ्या घरातला सेंटर टेबलचा इथे वापर केलेला आहे पूजा मांडण्यासाठी, तुम्ही बघू शकता. आता प्रभू श्री रामचंद्रांबद्दल बोलायचं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ते पुरुषोत्तम आहेत. त्यांच्यासारखा पुत्र, त्यांच्यासारखा बंधू, त्यांच्यासारखा पती म्हणजे होणं शक्यच नाही. आणि त्यांच्यामध्ये जे गुण होते ते आपल्याला सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे. आणि मला आज खूप छान वाटत होतं, कारण की तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर प्रशांतजींना बर्थडेच्या दिवशी त्यांच्या साईटवर जे इंजिनियर लोक आहेत, त्यांचे कलीग आहेत, त्यांनी त्यांना प्रभू श्री रामांची मूर्ती दिली. आणि म्हणून खरं ह्यावेळेस मी इतकी विधिवत आणि छान पूजा मला करायचा योग आला. अदरवाईज माझ्याकडे आधी फोटोही नव्हता आणि मूर्तीही नव्हती. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंय की घरामध्ये माझे कामं चालू असतात तेव्हा मी तारक मंत्र हनुमान चालीसा वगैरे ऐकत असते, तर आज अचानक एक व्हिडिओ सुरू झाला, तो प्रभूंच्या जीवनावर होता. आणि तुम्हाला मी सांगते की ते ऐकत असताना मला इतकं रडायला आलं, नाही का? म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच या गोष्टीची कल्पना आहे की ज्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांचं राज्याभिषेक होतं तेव्हा त्यांच्या आईंनी दशरथ, जे की त्यांचे वडील होते दशरथ महाराज, त्यांच्याकडून वचन दिलेलं होतं त्यांनी त्यांच्या पत्नी कैकईला. आणि म्हणून कैकईने मागितलं की कैकईने ते वचन, माझं 2 वचन होते असे काहीतरी, की त्यांनी पहिलं वचन तिने सांगितलं की प्रभू श्री रामचंद्र जे आहे ते 14 वर्षासाठी वनवासात जातील आणि राज्याभिषेक जो आहे तो त्यांचा मुलगा भरत यांचा होईल. तर वडिलांनी दिलेल्या वचनासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचा पुढचा मागचा विचार न करता आनंदाने ते त्या वचनाचं पालन करायला तयार झाले. आणि त्याचबरोबर आपल्याला सीतेमातेचा त्याग देखील विसरून चालणार नाही, त्या देखील पतीबरोबर 14 वर्षासाठी वनवासात चालल्या गेल्या. किंवा मग प्रभूंचे जे भाऊ होते लक्ष्मण, ते सुद्धा आपल्या भावासाठी, ते सुद्धा 14 वर्षासाठी वनवासात गेले. आणि शेवटी हे भगवंतच आहे, नाही तर असे भाऊ असे पत्नी बघायला मिळणं खरंच अशक्य आहे. आणि खूप छान वाटत होतं मला. मी जसं तुम्हाला म्हटलं की मी आज फर्स्ट टाईम प्रभूंची इतकी विधिवत छान अशी पूजा मला आज करायला मिळाली. तर ही नवीनच मूर्ती होती म्हणून मी मस्तपैकी आधी पाण्याने स्नान घातलं, नंतर पंचामृतने घातलं. तुम्ही तर बघितलंच, कुठलीही पूजा मांडताना सर्वात सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते. तर मी सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा केली आणि त्यांची स्थापना केली, त्यांना गोड खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला, फूल अक्षदा हळद कुंकू सगळं वाहिल्यानंतर मग मी प्रभूंच्या मूर्तीची सुद्धा तशीच विधिवत पूजा केली, फुलांनी वगैरे डेकोरेशन केलं. कुठलीही पूजा जेव्हा आपण मांडतो आणि फुलं वगैरे अशी साज सजावट करतो तेव्हा खूप छान वाटतं.
तर हे माझ्याकडे सगळे आर्टिफिशियल प्लांट्स आहे जे आता तुम्ही पूजेभोवती बघताय. फुलं झाले, प्लांट्स झाले, ते मी ठेवले आणि सुशोभित करण्याचा आपला प्रयत्न असतो. कुठली पूजा ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस विधिवत मी नैवेद्य देखील मंत्रांचं उच्चारण करून नैवेद्य दाखवला आणि बरोबर प्रभूंचे जन्माची वेळ 12:39 मी जय जयकार केला. त्यानंतर मी सगळ्या आरत्या म्हटल्या, परंतु मला प्रभूंची आरती, रामाची आरती येत नाही म्हणून मी ज्यावेळेस रामांची आरती लावली त्यावेळेस मी यूट्यूबवर लावली. आणि हे बघा, अशा पद्धतीने छान अशी माझी पूजा करून झाली. डावीकडे तुपाचा दिवा ठेवलेला आहे, उजवीकडे मी तेलाची समई ठेवली आहे, त्याचबरोबर कापूर, ज्या आरतीने आरती केली ती पण तुपातच भिजवलेली आहे गाईच्या, आणि जो आपण रव्याचा शिरा प्रसाद बनवला तो पंचामृतचाही मी नैवेद्य दाखवला. छान अशी माझी पूजा करून झाली आणि मला छान काय वाटलं माहिती का, जेव्हा मला आरती करायची होती त्याच वेळेस प्रशांतजी पण आले, तर मी मोबाईलवर माझ्या आरती लावली होती प्रभू श्रीरामचंद्रांची युट्यूबवर, आणि त्यांच्याबरोबर 3-4 लोकही होते, तर सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला आणि छान अशी माझी वेळ पूजा करून झाली. तर आता खाली आमच्या सोसायटीमध्ये आज लंच आहे, तर प्रशांतजी त्यांच्या कलिग बरोबर खाली उतरले, आता मी पण खाली जाते जेवण करायला. जेवणाला सुरुवात झालेली आहे, बरीच गर्दी आहे, लाईन लागली तुम्ही बघू शकता, बरीच मोठी लाईन आहे कारण आता संपूर्ण सोसायटीला जेवण म्हटल्यामुळे. केळी पण देत होते जेवणाबरोबर, परंतु मी केळी नाही घेतली. हे बघा, हे जे आहे ना बोंडे असं काहीतरी म्हटलं जातं, त्यात पुरण असतं आणि मग ते फोडून त्याच्यावर तूप दिलं, कुठलंही जेवण असो मिरची भजी ही कंपल्सरी असता. तर हे बघा, हे पुरणाचे बोंडे, इकडे काही वेगळं म्हणत असतील त्याला मला नाही माहिती, मिरची भजी कंपल्सरी असते. आणि हा टॅमरंट राईस, हा जो राईस आहे हा आंबट भात असतो, तिखट भात असतो, त्यात डाळीचाही वापर असतो पण आंबट असतो तो. हे कोबी फ्राय, ही कसली तरी चटणी होती. साडी चेंज केलेली आहे आणि साडी चेंज करून मी आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये खाली उतरली आहे, कारण की माझ्या डोक्यात असंच आलं, म्हटलं चला आपण छान असा साज शिंगार केला आहे, तर मग खूप फेमस होत असलेल्या एका गाण्यावर रील बनवूया म्हणून मी खाली आले. तर माझ्या साडीचा रंग बघून तुमच्या लक्षात आलं असेल, आता हा मेकअप मी खूप सकाळी 9 आधी केले ना, आता संध्याकाळचे 6 उष्णता असल्यामुळे कोणी अजून वॉकला वगैरे स्टार्ट केलं नाही, कारण की कसं तसं मला असं म्हणजे मी लाजत वगैरे नाही, मी खूप यूज टू झाले या गोष्टींशी, कोणी असलं तरी मला मी लाजेल वगैरे असं बिलकुल नाही, पण डान्स वगैरे 16-18 मुलीसारखं ते तर नाही करू शकत, तर डान्स वगैरे नाही केला, खूप सिम्पल असं शूट घेतलं मी. आय होप की तुम्ही ती रील बघितली असेल आणि नसेल बघितली तर नक्की बघा, एवढी काही खास नाही ते पण मी सांगते. तर म्हटलं चला आता आपण छान तयार झालेलो आहोत. ॲक्च्युली माझ्या कधीचं म्हणत होतं, कारण की माझ्याकडे गुलाबी रंगाची साडी होती, तुम्हाला समजलंच असेल कुठल्या गाड्यावर मी रील बनवलं आहे ते, तर ते बनवण्यासाठी खाली आले. इतकी उष्णता आहे, आता बघा संध्याकाळचे 6 आणि इतकी छान ग्रीनरी, पण बिलकुल कुठूनच हवा यायला मार्ग नाही, कुठूनच हवा येत नाहीये, प्रचंड असं गरम होतंय अक्षरशः. तर चला मला जे काही थोडंफार शूट घ्यायचं होतं ते मी घेतलं आणि चला आता मी घरी जाण्यासाठी निघते. मी बऱ्याचदा असं ठरवते बरं का की आपल्या सोसायटीमध्ये एवढी छान ग्रीनरी आहे तर आपण खाली जाऊन शूट करूया, खूप छान वाटेल आणि रील बनवूया, पण कंटाळा करते. पण बघा ना आता तुम्हाला माझ्या मागे दिसतं येतं, खूप छान ग्रीनरी आहे, मस्त. तर चला या निमित्ताने आज मी आली, म्हटलं गुलाबी साडी घरामध्ये पेक्षा बाहेर छान वाटेल. आता तुम्हीच सांगा ती रील बघून, एवढी काही खास नाही, मी परत परत सांगते, मी काही डान्स वगैरे केला नाही आहे, जस्ट असं सिम्पलचं शूट घेतलं थोडंसं. तर तुम्हीच तो शॉर्ट बघून सांगा की कसं बनवलं आहे आणि तुम्हाला काय वाटतं, छान आहे का माझी ही आयडिया की खाली येऊन मी शूट करत जावं, तर तेही मला तुम्ही सांगा. चला आणि मी घरी चालले होते तर मी म्हटलं आज एकूण काय प्रोग्राम चालू आहे, तर लहान मुलींचा डान्स आहे, तर माझ्या मैत्रिणीची मुलगी पण डान्स करते, ती म्हटली ये ना चल वर जाऊन तरी काय करणार आहे बघ म्हणे, म्हणून आता मी चालली आहे प्रोग्राम बघायला. इथे काका प्रभूंचं नाव घेत होते माईक घेऊन आणि मी पण मग त्यांच्याकडनं माईक घेतला आणि मला पूर्ण नाही येत सॉन्ग, एक दोनच लाईन येत होत्या, सुख के सब साथी दुख मे न कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा दूजा न कोई, ते मी म्हटली तालासुराट म्हटली थोडंसं आणि परत एकदा इथे मस्त दर्शन घेतलं. बघा सुदीक्षा किती छान मस्त ट्रेडिशनल तयार झाली. हॅलो सुदीक्षा, आप डान्स करने वाले हो बेटा, विच सॉन्ग?
हिंदी और तेलुगु संस्कृत नृत्य है. ओके ऑल द बेस्ट. बराच वेळ थांबूनही मुलींचा डान्स सुरू झाला नाही आणि संध्याकाळ झाली होती. म्हटलं चला आज नवमीच्या निमित्ताने नऊ दिवे लावायचे असतात असं मी ऐकून आहे. तर छान अशा कलरफुल मस्त पंत्या मी काढल्या आणि त्या इथे मी आता लावते. माझ्याकडे खूप सगळ्या पंत्या आहेत, मी साठवते. मी एकदा विचारलंही होतं व्हिडिओमध्ये की जुन्या पंत्या वापराव्यात की नाही, तर काही मैत्रिणींनी सांगितलं होतं की काही हरकत नाही वापरल्या तर माझ्याकडे बरेच 100-125 पंत्या आहेत. तर मी त्यातल्या छान अशा 9 पंत्या काढल्या, तेल भरलं त्यात आणि आता त्या पंत्या मी लावणार आहे. तर दाराच्या बाहेर उमऱ्यावर 2 ठेवेल आणि मग बाकीच्या जी मी रांगोळी काढली फुलांची तिच्यावर ठेवले. हे बघा किती छान पंत्या आहे मस्तपैकी. आणि मला एवढं छान वाटत होतं की पहिल्यांदा मी ही पूजा मांडली जसं तुम्हाला म्हटलं तसं. तर हे बघा मस्तपैकी माझी रांगोळी फुलांची. आणि हो, रांगोळीला मुग्गू म्हणतात इकडे. आणि मी जेव्हाही बाहेर घ्यायला गेली आहे 2-3 वेळेस, तशा तर मला खूप छान काढता येते असं नाही, परंतु असं काही सणवार असला आपल्याला जशी येते आपण काढण्याचा प्रयत्न करतोच ना. तर मला भेटली नाही आहे आणि माझ्या फ्लोअरला ज्या पण राहतात बायका त्या व्हाईट चॉकने रांगोळी काढतात, खूप छान ओला करतात वाटतं तो त्या चॉक खडू. आणि ती नंतर वाळल्यानंतर ना खूप डार्क छान अशी डिझाईन दिसते. पण माझी ही पण रांगोळी फुलांची मला स्वतःला खूप आवडली आणि माझ्या समोर ज्या आंटी राहतात त्यांच्या सुनबाई आल्या होत्या, तर त्या त्यांच्या सुनबाईंनाही दाखवत होत्या की सोनालीने किती छान केलंय बो असं. तर छान वाटत होतं मलाही, मस्त दिसत होतं. हे बघा किती छान दिसतंय प्रभूंचं नाव, पंत्या, दिवे, मस्त वाटतंय ना. संध्याकाळच्याही आरत्या वगैरे सगळं माझं करून झालं, इवन डिनर सुद्धा झालं. आणि आता 7 वाजले परंतु खाली प्रोग्राम चालू आहे. प्रशांतजींना फोन केला होता मी, तर ते बोलले की 1 तास लागेल मला, मग घरात थांबून काय करायचं आहे. तर म्हटलं चला खाली जाऊन प्रोग्राम तरी अटेंड करू. बाकी तुम्हाला महत्वाचं विचारायचं आहे ते म्हणजे की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला का. प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओंना लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सकाळच्या वेळेस जेव्हा पालखीची मिरवणूक काढली त्यावेळेस पुरुष मंडळींनी पालखी घेतली होती आणि रात्री जेव्हा पालखीची मिरवणूक केली त्यावेळेस महिलांनी पालखी घेतली होती. तर मला सुद्धा तो योगा योग मिळाला, मला खूप छान वाटलं. मी एकदा पालखी पकडल्यानंतर मी परत म्हणजे बाजूला झालीच नाही, शेवटपर्यंत तशीच थांबली. मला खूप छान वाटत होतं. हे बघा प्रशांतजी पण आले. तर आमच्या सोसायटीमध्ये सकाळी लंच होतं परंतु आता देखील डिनर होतं, मग आम्ही इथेच खाऊन घेतलं. आणि मी तर डिनर म्हणजे थोडासा प्रसाद होता, उपमा, शेंगदाण्याची चटणी, केळी, बुंदी आणि चणे, भरपूर झालं ते, भरपूर हेवी झालं. प्रशांतजी थोडासा म्हणे काही नाही, भरपूर होतं खाल्लं आम्ही. आता आमचं डिनर झालं आणि आम्ही आता थोडंसं, मी तुम्हाला काहीच नाही देणार आहे प्रशांतजी.